नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्रच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राज्याचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे. श्रीहरी अणे यांच्यासोबत आपण मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवरती किती टिकू शकेल याबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये सर. मराठा आरक्षण आता विधेयक दोन्ही सभागृहामध्ये संमत झालं. विरोधी पक्षांनी सरकारचं स्वागत केलं, ते त्यांच्या विरोधातच भूमिका मांडत होते. पण आता सर्वांचा महत्वाचा प्रश्न असा आहे की आता कायद्याच्या कसोटीवरती हे मराठा आरक्षण 16% जे सरकारनं लागू केलेलं आहे ते किती टिकू शकेल? कायद्यामध्ये ह्याला अडचणी येण्याची शक्यता वाटते. हे काही खूप सहजपणे उतरणार नाही आहे कायद्याच्या कक्षेमध्ये. 3-4 प्रमुख मुद्द्यांवर भरपूर कायद्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मला याचा पुढचा मार्ग बराच खडतर वाटतो. पास करणं हे त्या मानाने सोपा भाग झाला आणि आरक्षण जसं आपण काल पाहिलं काहीच ऑपोजिशन नव्हतं, सगळ्या हाऊसने युनॅनिमसली पास केलं. कोर्टामध्ये ती युनॅनिमिटीचा काही लोकशाही नाही आहे, त्याच्यामुळे तिथे कायद्याच्या पद्धतीने केल्या जाईल त्याचा विचार पूर्ण. पण आता आघाडी सरकारने सुद्धा 2014 त्याची घोषणा केली होती, ऑर्डिनन्स काढला होता अध्यादेश, आणि मग 2015 ते फेटाळूनही लावलं होतं बॉम्बे हायकोर्टाने. आणि मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांची भूमिका स्पष्टच होती. मग हे असं असताना सुद्धा त्यावेळेला कुठल्या तरी अभ्यासपूर्ण अहवालाचा दाखला त्यांनी दिला होता हायकोर्टाला. होय, पण यावेळेला ती कमतरता त्यांनी या सरकारनं दूर केली, भाजप सरकार. बरोबर आहे. गेल्या वेळेला आरक्षण आणण्याचा जेव्हा याच्या आधीच्या सरकारचा प्रयत्न होता त्यावेळेला आरक्षण हे काही प्रमाणात मराठा आणखीन काही प्रमाणात मुसलमान ह्या सेक्शन्सकरता आणल्या गेलं होतं. पण आपल्याला आठवत असेल नारायण राणे कमिटी अपॉइंट झाली होती जी ह्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी त्यांचा विचार मांडला. त्याच्या अगोदर 2 कमिटीज झाल्या होत्या ज्यांनी हे आरक्षण देता येत नाही मराठ्यांना असे अहवाल दिले होते. तेव्हा नारायण राणे कमिटीनी जेव्हा याचा फेरविचार केला तेव्हा त्या फेरविचारामध्ये त्यांनी असं दाखवलं, दर्शवलं की देता येण्यासारखी स्थिती आहे. पण ते जे त्यांचा जो रिपोर्ट होता तो जेव्हा कोर्टापुढे आला आणि त्याच्यावर जेव्हा वाद झाला तेव्हा आरक्षणाला चॅलेंज झाला होता तेव्हा, आणि कोर्टाने स्टे केलं आरक्षण. कोर्टाचं म्हणणं होतं की हे आरक्षण तुम्ही अपरिपक्व स्थितीमध्ये दिलेलं आहे, पाहिजे तेवढा याच्यावर विचार नाही झालेला आहे, जे आरक्षण द्यावं का नाही द्यावं याच्याकरता जे घटक असतात त्या घटकांवरही विचार नाही झालेला आहे, आणि म्हणून याचा फेरविचार करून आरक्षण देण्याचा जर ठराव आणायचा असेल, कायदा आणायचा असेल तर त्याचा फेरविचार व्हावा. या पार्श्वभूमीवर सध्याच्या सरकारने पावलं जी उचलली आहेत ती त्या मानाने समर्पक आहेत, जास्त पूर्ण आहेत. मला असं विचारायचं सर की आता सरकार असं म्हणत आहेत की 16% कायद्याच्या कसोटीवरती जे आरक्षण आहे ते टिकू शकेल, कारण आम्ही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा त्याला आधार मानलेला आहे, त्याची आकडेवारी आधार मानलेली आहे. आणि समजा तशी वेळ आली तर आम्ही सरकारची बाजू लावून धरण्यासाठी म्हणून मोठे वकील उभे करू, त्याने होईल सगळं पत्ते काम? नाही, हे फक्त सरकारची जय्यत तयारी झाली आहे एवढं दिसतं आणि ती चांगली गोष्ट आहे. ते जर हे अनफॉर्च्युनेटली जर हाऊसमध्ये याचा डिबेट झालाच नाही हे बरोबर आहे का चूक आहे तर मग कुठेतरी तो डिबेट होणार असेल तर कोर्टाच्या कक्षेत झालेला चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात त्याप्रमाणे खरोखर देशातले नावाजलेले वकील जर ह्याच्यात आलेत तर ह्या कायद्याच्या पेचप्रसंगावर समर्पक असं डिबेट होईल ही अपेक्षा आपल्याला मानता येते. राहिला प्रश्न या तयारीचं निष्पन्न काय ते सांगणं कठीण आहे, कारण अहवाल आणला आम्ही, तो अहवाल आम्हाला सपोर्ट करतो हे बोलण्याकरता ठीक असतं,
पण कायद्याच्या कसोटीत खरंच अहवालामध्ये काय आहे, त्या अहवालामध्ये निघालेले निष्कर्ष म्हणा निकष म्हणा हे वास्तविकतेत सपोर्ट करतात का रिझर्वेशनला, आणि मग करत असतील तर रिझर्वेशन जे काही जो कायदा बनला आहे तो कायदा यथासार आहे की नाही हे विचार निश्चितपणे कोर्टात केले जातील. कारण मुळात मुद्दा असा आहे की तामिळनाडू सरकारचा जो त्यांचा जो निर्णय होता 50% वर रिझर्वेशन ज्यांनी देऊ केलं अशी सरकार अशी राज्य महाराष्ट्र देशामध्ये आहे. एक तर तामिळनाडू आहे, दुसरं हरियाणा आहे, तेलंगणानं सुद्धा आपला कॅप वाढवला होता. अशा वेळेला सुप्रीम कोर्टाची नेमकी त्याच्यावरती भूमिका काय होती? सुप्रीम कोर्टाची भूमिका ही सुरुवातीपासून साधारण 90 बावन्न मध्ये त्यांनी एक विधान केलं, एक प्रॉपोजिशन मांडलं की तुमचा रिझर्वेशन हे 50% पलीकडचं असायला नको. पण हा काही दंडक नाही आहे, हे काही मँडेट नव्हतं किंवा हा काही रिट नव्हता सुप्रीम कोर्टाचा, हे एक सुप्रीम कोर्टाने एक्सप्रेस केलेला व्ह्यू होता. तरी देखील हा व्ह्यू देशभर ॲक्सेप्ट झाला आणि बहुतेक राज्यांनी स्वतःचं रिझर्वेशनच्या मर्यादा या 50% आतबाहेर ठेवल्या. अपवाद होत गेले, तामिळनाडू आधीपासून पूर्वीपासून त्यांचं रिझर्वेशन जास्त होतं, आणखीन त्यांचं रिझर्वेशन वाचवण्याकरता 50% पलीकडे जात आहे म्हणून ते वाचवण्यासाठी तामिळनाडूनी एक मार्ग पत्करला, त्याला आपण तामिळनाडू मेथड म्हणू. तामिळनाडू मेथडमध्ये त्यांनी त्यांचं रिझर्वेशन जे आहे ते घटनेच्या 9th शेड्यूल म्हणून एक शेड्यूल असतं त्याच्यामध्ये घातलं. 9th शेड्यूलचा अर्थ असा की त्याच्यात एखादा कायदा घातलात आपण तर त्या कायद्याला हा कायदा फंडामेंटल राईट्सच्या विरोधात आहे असा चॅलेंज कोर्ट ऐकू शकत नाही. त्याच्यामुळे 9th शेड्यूलमधून हा कायदा तामिळनाडूने आणला आणि आता डिबेट चालू आहे की हे योग्य आहे का अयोग्य आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे राज्य सरकारने की म्हणजे अहवालातही म्हटलेलं आहे की अपवादात्मक स्थितीमध्ये राज्य सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेता येतो. अहवालानं म्हटलेलं आहे की सरकारला आता निर्णय घ्यायचा आहे की सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून घटनेच्या चौकटीत राहून त्यांनी निर्णय घ्यावा. नाही, बरोबर आहे. आता घटनेच्या चौकटीत राहून निर्णय घेत असताना एखादी अपवादात्मक स्थिती निर्माण झाली का याचा विचार निश्चित केला जातो. एक कायदेतज्ज्ञ डॉक्टर बापट आहेत, त्यांनी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये बरोबर म्हटलं की तुम्ही अशी कोणती अपवादात्मक स्थिती दाखवता जी 10 वर्षापूर्वी नव्हती आणि आज निर्माण झाली ज्याच्यामुळे तुम्ही म्हणता की आपल्याला आता हे करणं भाग आहे. तुम्ही जर जनआंदोलनं झालीत किंवा हे आम्ही केलं नाही तर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होईल म्हणून आम्हाला अपवादात्मक स्थिती दिसते. तर मला नाही वाटत हे आर्ग्युमेंट कोर्ट ॲक्सेप्ट करू शकेल. शेवटी कोर्टाकरता अपवादात्मक स्थिती याचं सरळ सरळ अर्थ जो लागणार आहे तो म्हणजे कायद्याबाबत असलेली अपवादात्मक स्थिती. एक मोठं ॲजिटेशन झालं म्हणून आम्ही एखादी गोष्ट देतो इतकं सोपं असेल तर मग दररोज काही ना काही मोठी ॲजिटेशन होऊन कायदे लिहावे लागतील. त्याच्यामुळे अपवादात्मक स्थिती याचा अर्थ आपल्याला लावताना अशा तऱ्हेचा अर्थ लावणं भाग आहे की त्याच्यामधून आपण कायद्याच्या 4 कॉर्नर्समध्ये ते सेव्ह होऊ शकतं असा आपल्याला विचार करावा लागेल त्याचा. पण आता सुप्रीम कोर्टात हे सरकारच गेलं होतं, महाराष्ट्र सरकारचा जो आघाडी सरकारचा निर्णय होता त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून, पण तिथे आरोप त्यांच्यावर झाला की त्यांनी त्यांची बाजूच नीट मांडली नाही आणि त्याच्यामुळे हायकोर्टाचा निर्णय त्यांनी तसाच तो कायम ठेवला सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामुळे हा अनुभव या महाराष्ट्र सरकारला आताच्या भाजप सरकारला आहेच पाठीशी की सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर नेमकं होतं काय किंवा कोर्टात गेलं. पण शेवटी कायदा करण्याला जे प्रयोजन असेल, कायद्यामध्ये जे प्रयोजन असेल ते प्रयोजन सरकारी कारणांकरता योग्य असू शकतं पण कोर्टामध्ये ते चालेलच असं नाही. आता येथे म्हटलंय की सर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(4)
आणि 16-4 दाखला इथे देण्यात आलेला आहे. बरोबर बरोबर. आणि जागोजागी या 15-4 आणि 16-4 या मागास समाजाच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे जागोजागी. तर हे घटनेच्या चौकटीमध्ये नीट पुढे जाऊ शकेल. मी आपल्याला थोडं समजावून सांगतो याच्याबद्दल. 15-4 आणि 16-4 हे विशिष्ट घटनेत कलम आहेत. 15-4 मध्ये शिक्षणाबाबतचं आरक्षण आणि 16-4 मध्ये नोकऱ्यांबाबतचं आरक्षण याबद्दल उल्लेख केला गेलेला आहे. घटनेमध्ये दोनच रिझर्व कॅटेगरीज पकडल्या जातात. शेड्यूल्ड कास्ट अनुसूचित जाती आणि शेड्यूल्ड ट्राईब अनुसूचित जमाती. याच्या पलीकडे घटनेमध्ये तिसऱ्या घटकाला स्थान नाही. तथापि आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 15 आणि 16 या कलमांमध्ये एज्युकेशनली अँड कल्चरली बॅकवर्ड किंवा एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड अशा शब्दांचा वापर करून त्यांनी म्हटलं आहे यांच्याकरता स्पेशल प्रोव्हिजन करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता ही स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे तसं पाहिलं तर रिझर्वेशन नव्हे. आणि रिझर्वेशन म्हणजे एक विशिष्ट भाग काढून एका विशिष्ट समाजाकरता ठेवणं असा होतो. पण यांच्याकरता स्पेशल प्रोव्हिजन करता येते. आता शिक्षणात स्पेशल प्रोव्हिजन किंवा नोकऱ्यांमध्ये स्पेशल प्रोव्हिजन हे कसं करता येतं याच्याबद्दल भरपूर जजमेंट्स झालेले आहेत. नागराज केस जी आपण अधेमध्ये बोलतो तिच्या संबंधाने ती केस निश्चितपणे याचा एक भाग बनते. पण त्या केसमध्ये देखील आपण जेव्हा बघतो तेव्हा स्पेशल प्रोव्हिजन देत असताना हे स्पेशल प्रोव्हिजन देखील शेड्यूल्ड कास्ट अँड ट्राईब्सच्या बरोबर घेऊन 50% पलीकडे जाऊ शकत नाही. 50% लिमिट तसाही लागतो. तुम्ही 15 आणि 16 उल्लेख जरी घेतलात तरी 15 आणि 16 उल्लेखानंतर तुम्हाला स्पेशल प्रोव्हिजन वाचवता येते असं नव्हे. त्याला तरी देखील काही नॉर्म्स लागतात जे माझ्या मते फुलफिल होत नाही आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही ॲडव्होकेट श्री हरियाणे यांच्याशी दिलखुलास मध्ये आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका. पाहत रहा जय महाराष्ट्र. दिलखुलास मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर, कायद्यामध्ये आपण म्हणतो की जे प्रावधान आहे किंवा कायद्यामध्ये जी सोय किंवा तरतूद करून ठेवलेली आहे त्याचा आणि या आता प्रस्तावित या सगळ्या कायद्याचा असा मेळ कसा काय बसू शकेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा. होय, काही बाबतीत हा मेळ बसवणं खूप कठीण जाणार आहे आणि सरकार पुढे कोर्टामध्ये जेव्हा याला आव्हान होईल तेव्हा मुख्य प्रॉब्लेम्स जे राहतील ते त्याच तऱ्हेचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. पहिलं हे सर्व चर्चित आहे त्याच्यामुळे मी काही नवीन सांगतोय असं नाही. पण सर्वात मुख्य प्रावधान जे प्रॉब्लेम जो कोर्टापुढे येणार आहे तो म्हणजे तुम्ही 50% एक्सीड करू शकता का आणि करू शकत असाल तर कुठल्या कंडिशन्समध्ये तुम्ही हे एक्सीड केलं, जस्टिफिकेशन काय, याला समर्थन काय देता तुम्ही हे एक्सीड करण्याकरता, हा एक भाग आपल्याला याच्यात घ्यावा लागतो. दुसरा जो मोठा प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजे शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्स आणि OBC याच्याकरता जे ऑलरेडी रिझर्वेशन दिलेलं आहे सरकारने OBC हे रिझर्वेशन न देता एक नवीन प्रवर्ग निर्माण केला. OBC उपभोक्त्यांना त्रास होऊ नये, त्यांचं रिझर्वेशन कमी होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो एक दुसरा वर्ग निर्माण केलेला आहे त्याला वेगळं रिझर्वेशन दिलेलं आहे. या वेगळं रिझर्वेशन देणं ठीक आहे पण आता घटनेच्या कक्षेत OBC पलीकडचा अजून वर्ग निर्माण होऊ शकतो का हा एक मोठा डिबेट कोर्टापुढे होणार आहे. समजा असा वर्ग होऊ शकत असेल तर तो वर्ग OBC पासून निश्चित भिन्न असायला हवा. पण सोशली एज्युकेशनली कल्चरली बॅकवर्ड नॉर्म जर घटनेत घालून दिलेला आहे तर
असा काय फरक आहे की ओबीसीमध्ये सध्या असणाऱ्या ग्रुप्सचा आणि मराठ्यांचा, की मराठे हे वेगळे आहेत आणि त्यांच्याकरता एक वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे? हे आरक्षण मला आपण विचारलं तर सरकारने ओबीसीच्या अंतर्गत द्यायला हवं होतं, ओबीसींना अपाय न करण्याकरता पर्सेंटेज वाढवायला हवं होतं, ते पूर्ण ओबीसीचं पर्सेंटेज वाढवायला हवं होतं. मग पर्सेंटेजवरच फक्त वाद राहिला असता. आता वाद जो होणार आहे, तुम्ही असा वेगळा एक क्लास निर्माण करू शकता का? मला हाच प्रश्न विचार. आता 68% रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, 52% पूर्वी आणि आता 16%. आता जो समाज तेली कुणबी माळी जे कोणी ओबीसी मध्ये आहे, त्यांचा सामाजिक स्तर, शैक्षणिक स्तर काही वेगळा असणार आहे का? हा डिबेटचा भाग आता निर्माण होणार आहे की जर तुम्ही एखाद्याला सामाजिक दृष्ट्या दुर्बल म्हणालात, तर सामाजिक दृष्ट्या दुर्बलते करता तुम्ही असे किती क्लासेस निर्माण करत बसणार आहात? आता मुस्लिम आणि धनगरांचाही मुद्दा आहे. आला आणि पलीकडे जाऊन विचार करा. दरवेळेला तुम्ही हे रिझर्वेशनचा क्लास निर्माण केला तर तुम्ही जनरल लोकांना जो अवेलेबल कोटा आहे तो कमी कमी करत जाता. म्हणजे जसं आपण एक 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 केअरिंग सरकार म्हणा, वेलफेअर सरकार म्हणा, जसं आपण ओबीसीज करता प्रोटेक्शन देण्याचा विचार करतो, तितकाच विचार इतरांनाही प्रोटेक्शन देण्याचा करावा लागतो. ते ओपन असे नात का? तुम्ही रिझर्वेशन करत करत महाराष्ट्रात आज स्थिती अशी आली आहे की ओपन लोकांना फक्त 30% नोकऱ्या किंवा 30% शैक्षणिक संस्थांमध्ये जागा मिळणार. त्यांचेही काही हक्क आहेत, इनफॅक्ट त्यांचे मूळ हक्क आहेत, आणि त्याच्यातून रिझर्वेशन कार्व आउट केलेलं आहे. ह्या स्थितीमध्ये बघताना सर्व जनता जर देशातली समान असेल पण काही ना मदत हवी असेल तर सर्व जनतेवर मात करून तुम्ही एवढ्यानंच मदत देऊ शकाल हे लॉजिक कोर्टापुढे कसं सिद्ध करणार आहे महाराष्ट्र सरकार, हे बघायचं आहे आपल्याला. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. दिलखुलासमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा ॲडव्होकेट श्री हरियाणे यांच्यासोबत आपल्या गप्पा सुरूच राहणार आहेत. मुद्दा असेल वेगळा विदर्भाचा. दिलखुलासमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती तुम्ही एक वेगळी लढाई सुरू केली होती आणि आता ती थंड पडली आहे असं वाटतं? नाही, आता ती जास्त तापली आहे. अच्छा. एक 3 दिवसापूर्वीच आम्ही एक महामंच निर्माण केला, काँग्रेस वगळून, भाजप वगळून इतर सर्व पक्ष ज्यांना विदर्भाची निर्मिती हवी आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम आता होत आलेलं आहे. आणि या महामंचाच्या थ्रू पार्लमेंट आणि लेजिस्लेचरच्या इलेक्शन्स लढल्या जातील. माझं वैयक्तिक मत असं आहे की आंदोलनं ही तात्कालिक असतात, आंदोलनं करण्यामध्ये खूप मेहनत, वेळ आणि दुःखाची गोष्ट म्हणजे रक्त वाहतं, पब्लिक प्रॉपर्टी नष्ट होते, लोकांची जीवनं उद्ध्वस्त होतात. तेव्हा नुसत्या आंदोलनांनी आपण एखादा बदल आणण्यापेक्षा बॅलेटच्या थ्रू, इलेक्शनच्या थ्रू जर आपण हा बदल आणू शकलो तर जास्त योग्य आहे. तसंही जे एक पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचं आंधळेपणाचं विधान असतं की विदर्भाची मूव्हमेंटच नाही आहे, ती किती आहे आणि कशी आहे हे दाखवण्याकरता इलेक्शन हे एकमेव पोझिशन राहते ज्याच्या थ्रू आपण आपलं अस्तित्व, आपली ताकद, आपली व्याप्ती दाखवू शकतो. तेव्हा ह्या पद्धतीने विचार करता आता आम्ही इलेक्शनच्या फेजमध्ये एंटर करत आहोत आणि इलेक्शनमध्ये गेल्यानंतर पार्लमेंट करता आणि लेजिस्लेचर करता आता ही लढाई मांडल्या गेलेली आहे. ज्या भाजप सरकारने याला समर्थन दिलं होतं, काँग्रेसचा तर विरोध होताच, होय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही विरोध होता, होय, पण भाजप छोट्या राज्यांसाठी आग्रही भूमिका मांडत होता. सरकार त्यांचं आणलं केंद्रात आणि महाराष्ट्रात, बरोबर, आणि त्यांनी ती भूमिका सोडून दिल्या जमावून. हो, भाजप खोटं बोलला. भाजप सरकारनी विदर्भाची तर फसवणूक केलीच आहे पण त्याच पद्धतीने विदर्भाच्या मतांच्या बेसिसवर महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण करायची क्षमता ही विदर्भानी जी भाजपला दिली तसंच त्यांनी बोडोलँडमध्ये केलं, तोच प्रकार ते गोरखालँडमध्ये करू पाहत होते, तोच प्रकार त्यांनी त्रिपुरामध्ये केला, तशाच तऱ्हेचा प्रकार बुंदेलखंडला वापरून मध्य प्रदेशमध्ये केला. तेव्हा भाजपने छोटे राज्य बनवू
असं एक मधाचं बोट तिथल्या तिथल्या जनतेला लावत अपेक्षा निर्माण केल्यात की नाही यांना निवडून दिलं तर हे करतील. तिथल्या अस्मितेला हात घातला, अस्मितेला हात घातला. तिथला एक ज्वलंत मुद्दा हा आमचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, आम्हाला हे बदल करायचे आहेत, असं एक त्यांनी कृत्रिम आभास निर्माण केला. इथेच नव्हे, देशभर केलेला आहे, पुन्हा करत आहेत, ते थांबत नाही आहेत. त्यांना जिथे जिथे स्वतःची सत्ता स्वबळावर आणता येत नाही तिथे लोकल फॅक्टर्सना हाताशी घेऊन कशी आणता येईल ही कला आता अवगत झालेली आहे. आणि त्याचा जर त्यांनी हे सगळं केल्यानंतर स्टेट निर्माण करायची क्रिया सुरू केली असती, ती सफल हो असफल हो, तो भाग घटनेचा आहे, तो भाग जनमताचा आहे, ते घडत गेलं असतं. पण हे न करता नुसतं म्हणायचं आम्ही करणार करणार करणार, इलेक्शन जिंकायचं आणि मग पुढे काहीच करायचं नाही. हे धंदे भाजपनी विदर्भाबाबत केलेल्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात असंतोष विदर्भामध्ये आहे, त्याचं किंमत त्यांना भरावीच लागणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी प्रश्न असा विचारतो की विदर्भात आपल्याला रिझर्व हे का हवंय, वेगळा विदर्भात तिथले शेतकऱ्यांचे मुद्दे, स्थानिकांचे मुद्दे, रोजगाराचे मुद्दे, एकंदरीत तिथल्या लोकांचं जीवनमान हे जास्त उंचावलं पाहिजे आणि ती क्षमता निर्माण झाली पाहिजे त्या राज्यामध्ये. बरोबर. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर आपण तसं म्हटलं तर आपल्याकडेही मराठी लोक आहेत, मराठा लोक आहेत, 30% समाज जर या राज्यामध्ये आहे तर त्यातला काही भाग विदर्भातही आहे. मग आरक्षण आणि वेगळा विदर्भ आणि त्यानंतर मिळणारे फायदे किंवा होणारा विकास याचा काही आपल्याला हे करता येईल, मेळ घालता येईल ना? मेळ घालता येईल. आपण असं बघा की महाराष्ट्र जो देशामधला प्रगत राज्य समजलं जातं तिथे आज आपलं सरकार सांगतंय की महाराष्ट्रातले 60%-हून जास्त लोक प्रगतीला पोहोचू शकत नाहीत, म्हणजे अप्रगत राहिलेत किंवा डिप्राईव्ड राहिलेत. ही स्थिती तुम्ही नुसत्या नोकऱ्या आणखीन शिक्षणात रिझर्वेशन देऊन बदलू शकत नाही. विषमता जी निर्माण झालेली आहे या राज्यात, मग तो विदर्भाचं राज्य असो किंवा ते महाराष्ट्राचं राज्य असो, नुसत्या काही नोकऱ्या देऊन किंवा काही शिक्षणामध्ये फॅसिलिटी देऊन आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल इतकी सोपी स्थिती नाही आहे. शेतकरी जर आत्महत्या करतो तर आम्ही त्याला रिझर्वेशन दिलं मराठ्यांना हे म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या थांबत नाही. बरोबर. किंवा मेळघाटमधला जो ट्रायबल आहे ज्याची मुलं आजही कुपोषणाने मरत आहेत आणि तुम्ही हॉस्पिटल उघडू नाही शकले, तुम्ही मिनिमम त्यांना जरूर असलेली हेल्थकेअर नाही देऊ शकले, अन्नधान्य पोहोचवू नाही शकले, संपूर्ण संस्था इतकी विस्कळीत झालेली आहे की नक्षलवाद्यासारखे लोक विदर्भाच्या 4.5 जिल्ह्यांमध्ये स्वतःची सरकार स्थापन करू शकतात, या स्थितीमध्ये तुमच्या आरक्षणाला अर्थ नाही. आरक्षण हे एक सोल्युशन झालं, पण प्रॉब्लेम इतका प्रचंड आहे की या सोल्युशननी काही विदर्भाचा प्रॉब्लेम सुटत नाही. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारल्या, मराठा आरक्षण असेल, वेगळा विदर्भ असेल, सर्वच या सगळ्या मुद्द्यावरती आपण विस्तृत चर्चा केली आणि त्यातून निश्चितपणे लोकांसमोर काही वेगळे मुद्दे गेलेले आहेत. आपले खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा जय महाराष्ट्रसोबत बातचीत केल्या.